राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना आणि महायुतीच्या इतर 11 घटक पक्षांच्या वतीने 14 जानेवारी रोजी महाराष्ट्रभरात जिल्हास्तरीय मेळावे आयोजित करण्यात आले असून या मेळाव्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हा समन्वय प्रमुखांची घोषणा करण्यात आली आहे. 14 जानेवारी रोजी मेळाव्यात महायुतीतील सर्व घटक पक्षांचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी होणार आहे. संबंधित जिल्ह्यांचे पालकमंत्री आणि मंत्री उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहे. महायुतीच्या मेळाव्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं जिल्हा समन्वय प्रमुख यांची घोषणा करण्यात आली असून अहमदनगर मधून आमदार संग्राम जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर.